बुलेटिनची सुरुवात करूया एका धक्कादायक बातमीने. बीडमधली ही धक्कादायक बातमी आहे. इथल्या नर्सिंग कॉलेजमध्ये मुलींचं लैंगिक शोषण होत असल्याचा थेट आरोप करण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर हे लैंगिक शोषण प्रिन्सिपल करत असल्याची तक्रार मुलींनी केलेली आहे. बीड शहरातल्या विठाई कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये मुलींचं लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींनीच केला आहे. या कॉलेजचे प्रिन्सिपल आणि भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या सारिका डोईफोडे यांचे पती राणा डोईफोडे यांच्यावर हा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 16 विद्यार्थिनींनी ही तक्रार केली आहे. प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवून देण्याच्या बदल्यात हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार प्रिन्सिपलकडून करण्यात आला असा या मुलींचा आरोप आहे. या मुलींनी दिलेल्या माहितीवरून हे सगळं प्रकरण उघड झालेलं आहे आणि यावरूनच बीडमधल्या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आणि या आक्रमक विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी आरोपीला चक्क पोलिसांच्या गाडीतच मारहाण केल्याचा प्रकार झाला आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी आणि मुलींनी आरोपीला पोलीस नेत असतानाच त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला जोरदार मारहाणसुद्धा केलेली आहे. एक पण मुलगी अशी नाही की त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू शकते. फर्स्ट मुलगी मी होते जेव्हा माझ्यासोबत, म्हणजे एवढं काही झालं नव्हतं पण साधक झालं. मुलीला म्हणजे समोरचा माणूस आपल्याकडे कसा बघतो, वाईट नजरेने किंवा चांगल्या नजरेने, हे तर समजतंय. तसं मला समजलं सर, ते म्हणते मी चांगलं बोलत होतो वाईट नजरेने, मला समजलं की ते वाईट नजरेने बघतात. मी तेव्हाच माझ्या फॅमिलीला सांगितलं आणि माझ्या फॅमिलीने मला साथ देऊन नंतर इथं येऊन आमोल सरांशी बोलले. तर आमोल सरांची लँग्वेज कोणती होती त्यावेळेस की म्हणे तुला कुठं बोलवलं का, हात तुझा धरला का, म्हणजे इथपर्यंत जाऊ जेपर्यंत मुलींनी सहन करायचं का. आणि सर काय म्हणतात, मुली माझ्या प्रॉपर्टी आहे. मुली प्रॉपर्टी कसं काय असू शकतात सरांच्या? कोणते सर म्हणतात? राणा सर. प्रॉपर्टी आहे. हा, मग मुली प्रॉपर्टी असतात का त्यांच्या? नाही. मग पुन्हा दुसऱ्यांदा कोमल सोबत झालं. कोमल सोबत एका मुलानं व्हिडिओ शूटिंग केली, ती तिच्या मावाचूच त्याला बोलत होती, त्या व्हिडिओ शूटिंग केली आणि त्याच्यावरून सरांनी तिला ब्लॅकमेल केलं. 3 मे दिवशी काही कारण नसताना सर मला म्हटले बॅग भरून घेऊन जा, तुझ्या पप्पाला कॉल कर आणि बोलव त्यांना आणि इथून निघून जा. मी म्हणलं काय चूक काय माझी? तर काहीच बोलली नाहीत. म्हणजे चूक तुझी नाही आहे, चूक माझी आहे. मी म्हणलं चूक काय, मी लगेच निघून जाते. मी पप्पांचा नंबर द्यायली, सरांनी घेतला नाही. नंतर सर काय म्हटले, तुझ्याकडून इथून पुढे काही चूक होणारच नाही का? म्हणजे चूक व्हायच्या अगोदर तुम्ही शिक्षा देता का? आणि जे काही अर्चना बरोबर झाले ते आमच्याबरोबर उद्या होऊ शकते, त्याच्यामुळे आम्ही ऍक्शन. आणि सर मला काल म्हटले की तुझं अख्ख्या जगात ऍडमिशन होत नव्हतं, ते मी घेतलंय फक्त. म्हणजे तुम्ही ऍडमिशन दिलं म्हणून काही बी करताल का? एवढंच बोलायचं मला आणि आम्हाला नाही पाहिजे. माझ्याबद्दल सांगते, मी कॅम्प मध्ये बोलले मला, तर म्हणजे एका मुलांनी रेकॉर्डिंग केली तर ती सरांना दाखवली. तर मग ते माझे हे म्हणजे घरच्यांबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. मग सरांनी काय म्हणायची गरज होती, मग मला ऑफिसमध्ये बोलवलं. तर म्हणजे मी एकटीच होते ऑफिसमध्ये, कोणच नव्हतं माझ्यासोबत. तर सर म्हणले तुला काय बोलायची गरज होती? मी म्हणलं सर तो माझा रिलेटिव्ह आहे. मी बोललं आता रिलेटिव्हला कोणी पण बोलू शकतो. मग म्हणजे उभा केलं ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये, तर ते म्हणले फक्त तू ना म्हणजे हे जे सीम आहे ते चेंज करायचं आणि फक्त मला म्हणजे घरच्यांना आणि मला कॉल कर. आणि ऑफिसमध्येच म्हणले की तुझ्याकडं बघून संडासला जायची इच्छा होत नाही असं बोलतेत का? आणि नंतर म्हणले तू बोलत होतीस का, तुझी माय बोलत होती फोनवर असं बोलतेत का प्रिन्सिपल? तर म्हणजे प्रिन्सिपल नको आहे आम्हाला हे, एकदा इथून जावे त्यांनी किंवा मग आमची ऍडमिशन ट्रान्सफर करावं. पण जे माझे आज फ्रेंड सोबत झाले ते आज उद्या माझ्यासोबत होणार नाही याची काय गॅरंटी, किंवा दुसऱ्या मुलींसोबत होणार नाही याची काय गॅरंटी? जे आजपर्यंत आम्हाला मुलांकडून किंवा दुसऱ्याकडून कळालेलं आहे ते प्रत्येक गोष्ट मान्य झालेली आहे. त्यामुळे आम्हाला हा प्रिन्सिपल नको आहे ना, आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय पाहिजे. आम्ही फक्त एवढंच घेत तर आमचं ट्रान्सफर करा ॲडमिशन, आम्हाला इथं राहायचं नाही. ओरिजिनल डॉक्युमेंट आम्हाला दे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचे बाहेर जायचं का तुम्हाला? तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स इथं आहे, तुम्हाला बाहेर ॲडमिशन घेऊ शकत नाही तुम्ही. आजसुद्धा सर म्हटलेले आहेत, त्यामुळे आम्हाला आमच्या याचीनुसार जगायचं, आम्हाला इथून राहायचं नाही आहे. लँग्वेजमध्ये बोलतात, कधीच चांगलं बोलत नाही. तर कसले थर्ड क्लास म्हणजे कुठली? काय पण बोलते जे बोलवटन ते म्हणून. आणि म्हणते आता तुमची कशी वाट लावायची लावा तुम्ही मला माहिती म्हणते. म्हणजे सर असे टॉर्चर वगैरे करतात बरं का, आणि जसं कॉलर बोल म्हणून म्हणतात. आणि नंतर मला मग बाकी सरांनी एकदा मला म्हणले म्हणजे 2 दिवसात सुट्टी घेऊन बाहेर जाईल म्हणले होते. पण सर म्हणते मी तसं म्हणलो ना तुला घरी जा म्हणलो होतो. मग मी नंतर मी घरी सांगितले सर, मग त्या दिवशी आम्ही आणतो. सर म्हणजे मी तसं म्हणलो नव्हतो तुला घरी जा म्हणलो 2 दिवसात सुट्ट्या घेऊन. बरं. आणि असे सर म्हणजे प्रॅक्टिकलच्या धमक्यांची मार्क म्हणजे मार्क कमी करतो अशी धमक्या देते.
एक्स बाय झेड मुली सोबत माझं दूर म्हणजे असं म्हणलं ती मुलीचं म्हणजे नाव नाही सांगितलं दोन मुली आहे तिचं नाव नाही सांगितलं सरांनी तसं आरोप वगैरे काही तथ्य नाही आहे परवा ही चर्चा पालक आणि मुलाने माझ्यासमोर आणली मी सर्व पहिल्या वर्षाच्या मुलामुलींना इथं माझ्या केबिनमध्ये बोलवून घेतलं त्याने सांगितलं की वा आम्हाला हे प्रिन्सिपल नको मी म्हणलं का नको तर पहिल्या वर्षाच्या मुलांना किंवा रेग्युलर क्लास करा रेग्युलर फीज भरा अटेंडंट राहा याच्यामुळं ते थोडंसं आम्हाला रागावतात धाक लावतात वगैरे म्हणून ते आम्हाला नको आहे म्हणून आणखी काही कारण आहे का मग ह्याला थोडंसं गालबडलं ते माझ्यासमोर जे सांगितलं ते त्यांचे पालकही बरोबर होते किंवा ते आम्हाला असं बोलतात तसं करतात असं करतात मुलं असं होणार नाही जर झालं असेल तर तुम्ही थोडंसं पहिल्या वर्गाचे मिळून किंवा सगळ्या कॉलेजचे मिळून मा इन्क्लुडिंग मायसेल्फ माझ्याबद्दल टीचरबद्दल पण ज्या काही तक्रारी लिखी द्या म्हणजे बाकी काही नाही ते प्रिन्सिपल तुम्ही बदलावून माझ्याकडे कार घ्या आपण बघितलं एकीकडे विद्यार्थिनी आरोप करत आहे की या प्रिन्सिपलने लैंगिक शोषण केल्यासाठी मागणी केलेली आहे तर दुसरीकडे व्यवस्थापन मात्र म्हणतं आहे की विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला म्हणून हा सगळा आरोप होतो आहे असा गंभीर प्रकार हा घडलेला आहे याबाबत अधिक माहिती घेऊ आमचा रिपोर्टर सुरेश जाधव आपल्यासोबत आहे सुरेश आपण पाहिलं व्यवस्थापन विद्यार्थ्यांवर आरोप करत आहे तर विद्यार्थिनी म्हणत आहेत की हा सगळा लैंगिक शोषणाचा प्रकार आहे नेमकं काय हे प्रकरण घडलं आहे तर हे गंभीर प्रकार आहे बीड पासून जवळच असलेलं विठाई हॉस्पिटलमध्ये विठाई नर्सिंग चालू आहे आणि फर्स्ट इयरच्या जवळपास 16 मुली आहेत 1, 2, 3 नाही एखाद्या मुलीने आरोप केला असेल तर साहजिक त्या गोष्टीला हे करता आलं असतं पण एक सोबत 16 मुली एकत्र येऊन म्हणतात की शिक्षक अशा पद्धतीने करतायत तर याकडे कुठेतरी प्रशासन त्या शाला व्यवस्थापनाने आणि संस्था व्यवस्थापकाने पाहणं गरजेचं होतं पण यावरती कुठेतरी शिक्षकाला पाठीशी घालत हे जे महाविद्यालय प्रशासन आहे ते कुठेतरी या विद्यार्थ्यांनाच चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतोय पण यामध्ये मात्र ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्या सुद्धा रस्त्यावरती उतरलेल्या आहेत गंभीर प्रकार आहे हा एखाद्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणारा प्रकार आहे त्यांच्याकडं 60-70 हजार रुपयाची फीस भरून विद्यार्थी शिक्षणासाठी पाठवले जातात आणि त्या ठिकाणी जर अशी एक अमानुष पद्धतीने त्यांना वागणूक मिळत असेल लैंगिक अत्याचार होत असेल तर याकडे कुठेतरी प्रशासनानं पाहणं गरजेचं आहे बरोबर आहे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे आपल्यासोबत बीड मधल्या सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मुराळे आहेत सुरेश तो आमच्यासोबत असाच थांब सुशीला मॅडम आपण बघितलंय बीड जिल्ह्यातला हा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे 16 विद्यार्थिनींनी तक्रार केली आहे प्रिन्सिपल लैंगिक शोषण करताय तर व्यवस्थापन म्हणतंय की विद्यार्थिनींना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या आरोप करतायत या प्रकाराबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल नाही असं कोणी शिस्त लावण्याच्या नावाखाली जर हा प्रकार दाबून टाकण्याचा प्रयत्न जर प्रशासन करत असेल तर याची गंभीर दखल इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या खात्यानं घेतली पाहिजे आणि खरं म्हणजे रक्षकच जर भक्षक होत असेल मुलींच्या बाबतीत तर ही फार गंभीर गोष्ट आहे विशाखा समिती असणं प्रत्येक महाविद्यालयामध्ये बंधनकारक आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी विशाखा समितीची स्थापना केलेली नसावी त्याच्याबरोबरच विजया राटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी 1-2 महिन्यापूर्वी औरंगाबादला वर्कशॉप घेतलं आणि असं सांगितलं की अशा प्रकारचे गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत आता त्यांच्याच पक्षाच्या एका जबाबदार कार्यकर्त्याच्या पतीनं आणि तोही त्यांचा कार्यकर्ताच आहे अत्यंत घृणास्पद अशा प्रकारचं हे वर्तन त्यांनी केलेलं आहे महिला बोलतच नाहीत त्या सहन करतात पण जेव्हा महिला बोलतात तेव्हा ते नक्की खरं असतं असह्य झाल्यावरच महिला अशा प्रकारचा आरोप करत असतात आणि हा प्रशासन त्यांचं जर झाकण्याचा प्रयत्न करत असेल तर आमचं असं म्हणणं आहे की हे आम्ही झाकू देणार नाहीत बरोबर आहे म्हणजे मुराळे मॅडम मी थांबवतोय आपल्याला आपण म्हणताय की हा ज्याच्यावर आरोप झाला आहे तो प्रिन्सिपलही भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणजे तरी एकंदरीत हे प्रकरण दाबलं जाण्यासाठी वरून दबाव येतोय असा तुमचा आरोप आहे इन्व्हेस्टिगेशन ब्युरो मार्फतच याची चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांना तातडीनं कडक शासनाच्या अनुषंगानं FIR करताना सुद्धा त्याची काळजी घेणे अत्यंत प्रशासनाची जबाबदारी पोलीस प्रशासनाची कारण सरकार त्यांचं आहे कार्यकर्ते त्यांचे आणि त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये दाबादाबीचा प्रकार होऊ शकतो तो होऊ नये अशी आमची या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे जर असं घडलं तर आम्ही 1000 महिलांना रस्त्यावर उतरून
या पोलिसांच्या विरोधात आणि त्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही एक जबाबदार महिला म्हणून देत आहोत. बरोबर आहे. म्हणजे हे प्रकरण जर दाबण्याचा प्रयत्न झाला तर महिला रस्त्यावर उतरतील असा इशारा तुम्ही देताय. धन्यवाद मोरळे मॅडम, आपण महाराष्ट्र वंशी बोलला त्याबद्दल. या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आणि त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ. चित्रा मॅडम, आपण पाहिलं की एकीकडे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सत्ताधारी भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे प्रकरण दाबलं जात आहे असा आरोप होतोय, राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? नाही, अर्थात जर अशा पद्धतीने त्या मुलींच्या मुलींबरोबर जर छेडखानी झाली असेल आणि मुलींनी चोपून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलंय अशी माहिती माझ्यापर्यंत आली. मी आता तिथल्या बीडच्या एसपींशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला परंतु फोन घेतला गेला नाही, त्यांच्याशी माझा संपर्क झाला नाही. मला एवढंच सांगायचं आहे की जर त्या पद्धतीने झालेलं आहे, मुलींनी पुन्हा जर नोंद केला तर ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन आम्हाला अपेक्षित आहे. महिला बाल कल्याण मंत्री पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्याच्या, त्यांच्या इथून ताबडतोब तशी ऍक्शन घेतली गेली पाहिजे. तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे, अगदी आमच्याही पक्षाचा जरी असता तरी त्याच्यावर तीच कारवाई व्हायला हवी होती. आणि त्या सत्ताधाऱ्यांच्या पक्षातला तो कार्यकर्ता असला, तो कोणी असला तरी तो विकृत आहे या समाजातला. आणि अशा विकृतांना जर ठेचून काढायची असेल यांची विकृती, तर त्याच्यावरती कडक आणि तत्काळ जी आहे ती ऍक्शन अपेक्षित आहे. ते जर नाही झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने जी आहे ती पावलं उचलू. म्हणजे कुठल्याही पक्षातला व्यक्ती असू द्या पण ही विकृती ठेचली गेली पाहिजे अशी तुमची भूमिका आहे. धन्यवाद चित्रा मॅडम, आपण आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपण पाहिलं बीडमधला हा धक्कादायक प्रकार आहे, आता पोलीस या प्रकरणात काय कारवाई करता आणि कशा पद्धतीने तपास करता ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहिलंय या विद्यार्थिनींनी, संतप्त विद्यार्थिनींनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला जोरदार मारहाण केलेली आहे, तर दुसरीकडे इथल्या सामाजिक कार्यकर्ते आरोप करत आहे हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि त्याचबरोबर याच कार्यकर्त्याची पत्नी ही जिल्हा परिषद सदस्य आहे, त्याच्यामुळे हे प्रकरण दडपलं जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी भीती इथले सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.